नमस्कार मंडळी, मी प्रीशा कोकण आणि गावरान रेसिपी यामध्ये आपण सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत दुधी हलवा। तर त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात। आपण दुधी घेतलाय एक अख्खी वाटी साखर, मावा, वेलची पावडर जी साखरेसोबत आपण मिक्सरमधून काढून घेतलेली आहे, आणि खसखस घेतलेली आहे, आणि हे दूध घेतलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की दुधी हलवा बनवतीयस आणि मावासुद्धा घेतलाय आणि दूधसुद्धा घेतलंय, तर आम्ही दोन्हीसुद्धा घालणार आहोत। पण तुमच्यासाठी पर्याय सांगतेय मी, जर तुमच्याकडे मावा नसेल तर तुम्ही दुधातूनसुद्धा दुधी हलवा तयार करू शकता। चला तर मग आपण आता कृतीला सुरुवात करूयात। कापून त्याला आपण सोलून घेऊयात आणि मग किसून घेऊयात। एकदम कोवळा असा दुधया घेतलेला आहे। चला आता दुधी किसून झालेला आहे। हे पातेलात घालून घेऊयात। आम्ही दुधीमध्ये जे किसल्यानंतर पाणी येतं ते सुद्धा घेतो, कारण खरी पोषक द्रव्य त्या पाण्यातच असतात। ते पाणी जर वाया घालवलं, काही जण हे पिळून घेतात, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही। हे पाणी असतं तेच खरं तर पौष्टिक असतं, त्यामुळे हे पाणी आम्ही आटवून घेणार आहोत। आता यावरच आपण 5 मिनिटं वाफेवर पाणी ठेवूयात आणि ते शिजवून घेऊयात। आपलं थोडंसंच आहे, बऱ्यापैकी पाणी आपलं हे होत आलंय। आता आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत एक वाटी दूध, 100 ग्रॅम मावा। आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा एकदा उकळी देऊयात। आता हे चांगलं शिजवून घेऊयात। आता आपण यामध्ये वेलची पावडर टाकूयात। वेलची पावडर टाकली आहे। आता हे छान शिजलेलं आहे, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। आता उतारताना आपण एकतर खसखस घालायची, किंवा जर तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही रवा सुद्धा घालू शकता। मी दोन्ही तुम्हाला दाखवतीये। चला आता आपला दुधीपाक तयार आहे, दुधी हलवा तयार आहे। आम्ही रंग घातलेला नाहीये म्हणून आमचा रंग असा दिसतोय। तुम्ही रंग सुद्धा घालू शकता, पण ते शरीरासाठी हानिकारक असतं। यम्मी। आता आपण त्यावर वरून घालणार आहोत थोडीशी खसखस। तुम्हाला जास्त हवी आहे तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता। तुम्हाला जर ही आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, अशाच व्हिडिओ आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बाजूची घंटी वाजवायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद।